बिटा शहरात लव जिहाद, गोहत्या, बंदी, धर्मांतर यांचा विविध मागण्यांसाठी निघाला हिंदू गर्जना महामोर्चा। या मोर्चामध्ये हजारो हिंदू बांधव महिला सहभागी झाले होते। लव जिहादच्या विरोधात आणि याबाबत कायदा लागू करावा आणि गोहत्या, बंदी, धर्मांतर यांसह विविध मागण्यांसाठी विटा शहरात आज हिंदू गर्जना महामोर्चा निघाला। या मोर्चामध्ये हजारो हिंदू बांधव महिला सहभागी झाले होते। या मोर्चामध्ये पुरुष तरुणांबरोबरच महिला आणि तरुणींचा देखील सहभाग होता। बिटामधील नाथ मंदिर येथून या हिंदू गर्जना मोर्चाची सुरुवात झाली। श्री चौंडेश्वरी देवी मंदिर परिसरात या मोर्चाचे भव्य अशा सभेत रूपांतरण झालेलं आहे। या मोर्चासाठी विटा शहरातील आणि भागातील सर्व व्यापारी वर्गाने विटा शहरामधील सर्व व्यवहार बंद ठेवून मोर्चामध्ये सहभागी झाले होते। या मोर्चात भाजप खासदार संजय काका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, हिंदू संघटनेचे धनंजय देसाई, वैभव पाटील या मोर्चात सहभागी झाले होते। मोर्चाचं आयोजन सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। हिंदू धर्माचं धर्मांतरणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय। लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा, लोकांच्या असहायतेचा गैरफायदा, वेगवेगळी आमिष दाखवायची आणि हिंदू धर्मातील लोकांचं धर्मांतर करायचं आणि परत महाराष्ट्र सरकार आणि राज्य सरकारचे लाभ घ्यायचे। म्हणून राज्य सरकारकडे आमची विनंती आहे की धर्मांतरणाच्या विरोधामधला कडक कायदा ताबडतोब अंमलात आणावा। लव जिहादचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। मुस्लिम मुलांच्याकडून हिंदू मुलींना टार्गेट करून एका मुलीच्या पाठीमागं 5-25 मुलांना टार्गेट देऊन त्या मुलींचं बरोबर लव जिहाद करायचा आणि त्या मुलीला मूल जन्माला घालायचं यंत्र समजून परत तिच्यापासून तलाक घ्यायचा, असे अत्यंत गंभीर प्रकार राज्यामध्ये वाढलेले आहेत। लव जिहादच्या बाबतीमध्ये सुद्धा कडक कायदा यावा आणि गो हत्या बंदीचा कायदा देशभर लागू करावा, यासाठी विटा तालुक्यातील हिंदू सकल समाजाच्या वतीनं हिंदू गर्जना मोर्चाचं आयोजन केलंय। आज खानापूर तालुक्यामध्ये विटा शहरात श्रीनाथ मंदिरापासून तमाम हिंदू सकल हिंदू समाजाच्या वतीनं जो हिंदवी गर्जना मोर्चा काढला त्या मोर्चाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सर्वसाधारण 20 ते 25 हजाराच्या दरम्यान विट्यातील आणि खानापूर तालुक्यातील हिंदू बांधव जमला आणि या गर्जना मोर्चातून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या समाजावर अन्याय व्हाय करायचा प्रयत्न केला तर तो आम्ही खपवून घेणार नाही। विटेकर बांधवाने देखील संपूर्ण विटा आणि खानापूर तालुका बंद करून या बंदला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी त्यांचाही धन्यवाद देतो। परंतु याचबरोबर मी सगळ्यात महत्त्वाचं मी धन्यवाद देतो त्या मुस्लिम समाजाला। आम्ही जे आव्हान केलं होतं की तुम्ही तुमच्या मशिदीवरचे भोंगे काढा, त्यांनी त्या आव्हानाला प्रतिसाद देत काल रात्री आणि आज सकाळपर्यंत मशिदीवरचे विट्यातील सर्व भोंगे काढले आहेत। त्यामुळं मशिदीवरचे भोंगे मुक्त हे देशातील विटा शहर हे पहिल्यांदा झालेलं आहे, त्यामुळं मला या गोष्टीचा अभिमान आहे। विटा शहर हे भोंगामुक्त झालेलं आहे, मशिदीवरील भोंगे निघालेले आहेत, त्यामुळं मी त्या समाजाचं देखील स्वागत करतो। येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण हिंदू समाज सगळ्याच समाजाला घेऊन पुढे जायचा प्रयत्न करेल आणि देश महासत्ता करण्याचा प्रयत्न करेल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।